त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, ॲज अ पार्ट ऑफ द अव्हॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट जिल्हा परिषद स्कूल मेड अँड प्रोव्हाइड पेपर बॅग्स प्रोव्हिजनल स्टोअर्स अँड ग्रीन ग्रोसर रीड द तालुकावाईज नंबर ऑफ द बॅग्स अँड राईट द नंबर इन वर्ड. म्हणजे इथे अव्हॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट म्हणजे प्लास्टिक वापरणे टाळा हा एक काय म्हणतेचा एक प्रोजेक्ट होता म्हणते. त्याकरता जिल्हा परिषद शाळा आहे त्यांनी मेड म्हणजे तयार केलेले आहे म्हणते ते अँड प्रोव्हाइड पेपर बॅग्स प्रोव्हाइड म्हणजे त्यांनी दिले म्हणते पेपर बॅग्स तयार पण केले आणि पेपर बॅग दिले म्हणते. तर कोणाला दिले टू टू म्हणजे ला तर प्रोव्हिजन स्टोअर म्हणजे किराणा दुकान आणि ग्रीन ग्रोसर म्हणजे भाजी विक्रेता यांना त्यांनी काय दिल्या म्हणते पेपर बॅग दिल्या म्हणते. जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी तयार करून त्या पेपर बॅग दिल्या. तर त्या किती प्रमाणात दिल्या आहेत रीड द तालुका वाईज नंबर ऑफ द बॅग तालुका वाईज त्यांनी बॅग वाटायला दिले म्हणते अँड राईट द नंबर इन वर्ड त्याचा वर्ड मग तुम्हाला रायटिंग करायचं आहे. आता इथे कोपरगाव दिलेलं आहे कोपरगाव या तालुक्याला त्यांनी दिले आहे 12,740. फर्स्ट नंबरमध्ये कोपरगाव आहे कोपरगावमध्ये किती बॅग दिलेलं आहे तर 12,740. वर्डमध्ये रायटिंग करताना तुम्हाला इथे पेअर करून घ्यायचे अगोदर युनिट टेन्स त्यानंतर 100 त्यानंतर 1,000 आणि 10,000 सोबत म्हणायचं आहे. याच्यावर प्लेस याप्रमाणे राहतात युनिट टेन्स 100 1,000 आणि 10,000 आणि 1,000 आणि 10,000 हे नंबर आले तर त्यांना सोबत म्हणायचं म्हणजे 12 म्हणायचं अगोदर आणि 12 कोण आहे तर 1,000 म्हणून इथे अगोदर TWELV 12 स्पेलिंग रायटिंग करायचं नंतर 1,000 त्यानंतर 7 आहे एकटा म्हणतो म्हणून 7 रायटिंग करायचं अगोदर त्यानंतर 100 म्हणजेच 700 त्यानंतर 40 40 अँड 40. ओके याप्रमाणे कोपरगावचं तुम्हाला नंबर रायटिंग करून त्याचं स्पेलिंग म्हणजे वर्डमध्ये रायटिंग करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे शेवगाव शेवगाव इथे पण त्याचप्रमाणे रायटिंग करायचं स्पेलिंग पूर्ण रायटिंग करायचं शेवगाव इथे दिलेलं आहे 28,095 इथे पण युनिट टेन सोबत 100 एकटा 100 दिले नाही तो रायटिंग नाही करायचा त्यानंतर 1,000 आणि 10,000 सोबत म्हणजे 28,095 इथे रायटिंग करावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट नंबर कर्जत इथे पण असंच रायटिंग करायचं कर्जतचं स्पेलिंग पूर्ण 31608 युनिट 10 सोबत 100 1,000 10,000 सोबत म्हणायचे म्हणजे 31,608. त्यानंतर संगमनेर संगमनेरची 10,972 फोर नंबर संगमनेर इथे पण 1010 कोण आहे 1,000 म्हणून 10,000 रायटिंग करायचे त्यानंतर 900 लास्ट 72 याप्रमाणे सदर नंबर आपल्याला रायटिंग करून त्याच्या वर्डमध्ये रायटिंग करायचं आहे. इथे नेम तुम्हाला पूर्ण रायटिंग करायचं आहे. ओके याप्रमाणे आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हाऊ मेनी रुपीज डू दे मेक हाऊ मेनी म्हणजे किती रुपीज म्हणते या दिलेल्या क्वेश्चनमधून जे नंबर दिले आहेत त्यापासून मेक म्हणजे तयार होतात म्हणते. तर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे 20 नोट्स ऑफ 1,000 रुपीज म्हणजे 1,000 जर 20 नोट घेतल्या तर किती रुपये होईल म्हणते. तर इथे क्वेश्चन 4 आपण रायटिंग करणार आहे 1,000 म्हणजे इथं ऑब्जर वर्ड आला तर इथं मल्टिप्लाय होतो आणि याचं रायटिंग करताना उलट याप्रमाणे रायटिंग करायचं आहे म्हणजे 1,000 20 नोट म्हणजे 1,000 रायटिंग करायचं आणि मल्टिप्लाय द्यायचं ऑबचा अर्थ मल्टिप्लाय किती नोट 20. तर इथे आपण याप्रमाणे त्याची अगोदर मांडणी करून घेऊ. फर्स्ट क्वेश्चनमध्ये 20 नोट्स आहे 1,000 त्यानंतर आहे 5 नोट आहे म्हणते 100 रुपीजच्या म्हणून इथे 100 रुपीजच्या च्या म्हणजे मल्टिप्लाय 5 नोट. नंतर नेक्स्ट आहे 14 नोट्स ऑफ 10 रुपीज 10 रुपीजच्या 14 नोट म्हणजे 10 रुपीजच्या 14 नोट याप्रमाणे रायटिंग करायचं आहे. याच्यापासून किती रुपीज बनते म्हणजे ते आपल्याला काढायचं आहे. आता याप्रमाणे जर नंबर दिले असेल
इथे लास्ट मध्ये 0 आहे, इथे पण लास्ट मध्ये 0 आहे, तुम्हाला डायरेक्ट पण करता येते, म्हणजे 1 2 3 4 0 अगोदर रायटिंग करून त्यानंतर 2 1 2 याप्रमाणे रायटिंग करता येते, किंवा 20 चा टेबल बनायचा, 20 0 0 युनिटपासून रायटिंग करायचं, इथे युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड याप्रमाणे राहते, म्हणजे 20 1 20 0 0 नंतर पुन्हा 20 0 0 तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कुठले नंबरने 0 ला मल्टिप्लाय केलं किंवा 0 ने कुठल्या नंबरला मल्टिप्लाय करतं, ॲन्सर 0 च येत असते, पुन्हा 20 0 0 आणि पुन्हा 21 जा इथे 20 रेटिंग करायची आहे, हा 10,000 मध्ये जातो, त्यानंतर इथे 5 0 0 आता तो युनिटमध्येच रायटिंग करायचा, पुन्हा 5 0 0 पुन्हा 5 1 जा 5 त्यानंतर इथे 14 0 0 आणि 14 1 जा 14 तर याप्रमाणे, आणि याचे ॲडिशन करायचे आहे, 0 प्लस 0 प्लस 0 0 प्लस 0 0 0 आणि 4 4 0 प्लस 5 5 होतात आणि 5 आणि 1 6 नंतर हा 0 जसंच्या तसा, नंतर 10,000 चा 2 याप्रमाणे जसं तसं रायटिंग करायचं आहे, तर टोटल रुपीज जे बनलेले आहे ते बनलेले आहे 2020 21,000 20,640। ओके, याप्रमाणे क्वेश्चन 4 मधील 1 सॉल्व केलेला आहे, त्यानंतर क्वेश्चन 4 मधील 2 15 नोट्स ऑफ 1,000 1,000 रुपीजच्या 15 नोट 1,000 रुपीजच्या म्हणजे मल्टिप्लाय इथे 15 नोट्स रायटिंग करायचं आहे, त्यानंतर 12 नोट्स ऑफ 100 रुपीज 100 रुपीजच्या 12 नोट म्हणून इथे 100 रायटिंग करायचा, 100 रुपीजच्या 12 नोट्स त्यानंतर 8 नोट्स ऑफ 10 रुपीज 10 रुपीजच्या 8 नोट त्याच्यानंतर 5 कॉईन ऑफ 1 रुपीज 1 रुपीजचे म्हणजे मल्टिप्लाय 5 कॉईन याप्रमाणे त्याची मांडणी करून आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, डायरेक्ट 15 0 जा 0 0 ने कुठल्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर 0 देणार, म्हणून इथे अगोदर प्लेस रेटिंग करून घेणार, युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड आणि इथे 10,000 म्हणजे अगोदर 3 0 रायटिंग करून घ्यायचे, 1 2 3 आणि 15 1 जा 15 याप्रमाणे रायटिंग करायचं, इथे पण 12 0 0 12 0 0 म्हणून इथे 2 0 अगोदरच रायटिंग करायचे, कारण की ॲन्सर 0 येणार आहे, आणि 12 1 जा 12 1 2 याप्रमाणे रायटिंग करायचं, युनिटचा नंबर युनिट खाली 10 चा 10 खाली, ॲडिशनची स्टार्टिंग ही केवळ युनिटपासून करायची असते, ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लाय, त्यानंतर 8 10 जा 80 मांडणी करताना युनिट आणि 10 याप्रमाणे त्याची मांडणी करायची, त्यानंतर इथे 5 1 जा 5 5 हा सिंगल नंबर आहे म्हणून तो युनिटमध्ये रायटिंग करायचा, तर याची सर्व याची काय करायची आपल्याला ॲडिशन, म्हणून 0 प्लस 5 इथे 5 येणार आहे, इथे 0 0 नंतर 0 आणि 8 8 0 आणि 2 2 5 आणि 1 6 1 जसाच्या तसा, त्याचा ॲन्सर आला आहे 16,285 म्हणजे सर्व नोटा मिळून आणि कॉईन मिळून जे टोटल येणार आहे ते येणार आहे 16,285। त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, राईट द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर दॅट कॅन बी मेड युझिंग द डिजिट 4 5 0 3 7 ओनली वन्स, तर 4 5 0 3 7 हे तुम्हाला एकच वेळा यूज करायचे आहे म्हणजे नंबरमध्ये, आणि त्याच्यापासून राईट म्हणजे लिहायचं आहे म्हणजे बिगेस्ट अँड बिगेस्ट म्हणजे मोठा नंबर अँड द स्मॉलेस्ट स्मॉलेस्ट म्हणजे लहान 5 डिजिट नंबर त्याच्यामध्ये पण हे जे नंबर आहे म्हणते 5 1 2 3 4 5 आणि याच्यापासूनच 5 डिजिट बिगेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आहे, दॅट कॅन बी मेड युझिंग द डिजिट ह्या डिजिटचा यूज करून, अगोदर आपल्याला बिगेस्ट नंबर विचारला म्हणून बिगेस्ट नंबर रायटिंग करणार आहे आपण, BIGGEST बिगेस्ट नंबर तयार करताना ह्या दिलेल्या नंबरपैकी बिग नंबर पाहायचा, आता इथे आपल्याला 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे म्हणून इथे अगोदर डिजिट रायटिंग करून घ्यायचे आपण, 1 2 3 4 5 म्हणजे हा झालेला युनिट, नंतर नेक्स्ट 10 100
थाउजंड आणि 10,000 याप्रमाणे 5 प्लेस म्हणजे रेषा खाली करून घ्यायचे किंवा 5 प्लेस रायटिंग करून घ्यायचे. युनिट 10, 100, 1000, 10,000 तो होईल मग 5 डिजिट नंबर. तर बिगेस्ट नंबर म्हटलं तर बिगेस्ट नंबर म्हटलं असेल तर यामधला बिग नंबर बघायचा. तर बिग नंबर कोण आहे? 7. मग 7 अगोदर रायटिंग करायचं 1000 प्लेसवर. त्यानंतर नेक्स्ट बिग बघायचा, 7 झाला, दुसरा बिग कोणचा आहे? 5. तर 5 घ्यायचा. नंतर थर्ड बिग तो 4 आहे, 4 रायटिंग करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट 3 आहे बिग, 3 रायटिंग करायचा आहे. त्यानंतर लास्टमध्ये 0 हा झालेला आहे. या नंबरचा म्हणजे या डिजिटचा यूज करून बिगेस्ट नंबर बनलेला आहे 75,430. त्यानंतर त्यांनी म्हटलेला आहे स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबर तयार करताना आपण सेम इथे पण 5 डिजिट नंबर पाहिजे म्हणून 5 प्लेस आपण रायटिंग करूया. त्यानंतर यामधला स्मॉल नंबर बघायचा. स्मॉल नंबर तयार करताना तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की सुरुवातीला 0 येत नाही, 0 आपल्याला सेकंड नंबरला टाकावा लागतो. सुरुवातीला जे त्यामध्ये नंबर दिले राहतात ते नंबर घ्यायचे असतात, म्हणजे त्यामधला स्मॉल नंबर घ्यायचा असतो. आता इथे 0 स्मॉल नंबर आहे, पण 0 आपण सुरुवातीला रायटिंग करत नाही, कारण सुरुवातीला 0 रायटिंग केला तर तो 4 डिजिट नंबर होतो. 0 केव्हाही आपल्याला एक त्यामधला नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून नॅचरल नंबर सुरू होतो, तर त्यामधला आपल्याला नॅचरल नंबर घ्यायचा आहे, त्यानंतर 0 घ्यायचा आहे. ओके, तर यामधला जो सर्वात छोटा नंबर आहे तो आहे 3, म्हणून इथे 3 रायटिंग करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला 0 देता येतो. 0 असेल तर 0 केव्हाही सेकंड नंबरला रायटिंग करायचा आहे, केव्हा? जेव्हा तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर विचारलेला असेल तर. त्याच्या अगोदर त्यामधला छोटा नॅचरल नंबर घ्यायचा. नॅचरल नंबर सुरुवात हे 1 पासनं होते. त्या अगोदर 3 रेटिंग केलं, त्यानंतर 0 द्यायचा, त्यानंतर आणखी स्मॉल नंबर बघायचा. 3 झाला, 0 झाला, त्यामधला स्मॉल नंबर 4 आहे म्हणून इथे 4 रेटिंग करायचा. त्यानंतर नेक्स्ट स्मॉल 5, त्यानंतर नेक्स्ट स्मॉल 7 हा झालेला आहे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. म्हणजेच रीडिंग करताना आपल्याला 30,30,457 याप्रमाणे त्याचं रीडिंग करावं लागेल. ओके, याप्रमाणे क्वेश्चन 5 सॉल्व केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन 6, द नेम ऑफ द सम प्लेस अँड देअर पॉप्युलेशन आर गिवन बिलो. काही म्हणते प्लेस म्हणजे ठिकाणाचे नावं दिले आहे. त्यानंतर अँड देअर पॉप्युलेशन आर गिवन बिलो, त्याचं पॉप्युलेशन म्हणजेच त्यांची लोकसंख्या दिलेली आहे. यूज धीस इन्फॉर्मेशन टू अँसर द क्वेश्चन दॅट फॉलो. आता हे खाली जी इन्फॉर्मेशन दिली आहे ते तुम्हाला रिडिंग करायची आहे, त्यानुसार तुम्हाला खाली दिलेल्या क्वेश्चनचे अँसर द्यायचे आहे. तर फर्स्ट क्वेश्चन, विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन, व्हॉट इज द पॉप्युलेशन. म्हणजे कुठल्या प्लेसचं म्हणते ग्रेटेस्ट पॉप्युलेशन आहे म्हणते. ग्रेटेस्ट म्हणजे मोठ्यात मोठ्या संख्येने तिथे लोकसंख्या राहते म्हणते. तर व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन, तिथं किती आहे म्हणते. तर ग्रेटेस्ट पॉप्युलेशन म्हणजे मोठा नंबर इथे बघावा लागेल, तर इथे 87 आहे, जे 92 आहे आणि जे 91 आहे. तर ग्रेटेस्ट पॉप्युलेशन जे येणार आहे ते येणार आहे वाशी या गावचं. वाशीची किती आहे? 92,173. तर या ठिकाणी आपल्याला वाशी रायटिंग करून 92,173 हे पॉप्युलेशन इथे रायटिंग करावं लागेल. म्हणजेच क्वेश्चन 1 ॲन्सर रायटिंग करताना रायटिंग करायला लागेल, वाशी हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन, द पॉप्युलेशन इज 92,173. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, विच प्लेस मोरवाडा ऑर मोरेगाव हॅज द ग्रेटर पॉप्युलेशन. ते मोरवाडा आणि मोरेगाव, मोरवाडा आणि मोरेगावपैकी कुठलं पॉप्युलेशन जास्त आहे म्हणते. 85,000 आहे इथे आणि इथे 87,000 आहे. तर मोरेगावचं पॉप्युलेशन हे जास्त आहे, म्हणून इथे रायटिंग करताना लिहावं लागेल मोरेगाव हॅज मोर पॉप्युलेशन दॅन दॅट ऑफ मोरवाडा. म्हणजे दोन नंबर रायटिंग करावं लागेल. मोरवाडाचं 85,890, त्यानंतर 87,012 हे मोरेगावचं आहे. तर मोरेगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन, तर कितीने? तर 87,012 याप्रमाणे त्याचं ॲन्सर रायटिंग करायचं आहे स्क्रीनवर दिल्याप्रमाणे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन, हाऊ मच इज इट. कुठल्या ठिकाणाचं म्हणते स्मॉलेस्ट म्हणजे छोट्या प्रमाणात तिथे लोकसंख्या राहते म्हणते. तर हाऊ मच इज इट, तर किती ते इथे रायटिंग करायचं आहे. तर इथे सर्वात स्मॉलेस्ट जे आहे ते आहे गगनबावडा, म्हणजे 35,777
म्हणजे रायटिंग करताना रायटिंग करायचं आहे आपण, गगन बावडा हॅज द लिस्ट पॉप्युलेशन, लिस्ट म्हणजे कमीत कमी, इट इज किती आहे तर ते आहे 35,777. ओके, याप्रमाणे आपण चॅप्टर 2 मधील प्रॉब्लेम सेट 2 बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. ओके, थँक्यू.